नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण युट्यूबच्या या रेडपच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आयोगाचे प्रश्न सुरू केले आहेत तर लास्ट लेक्चरमध्ये आपण वनस्पती शास्त्राचा भाग एक पाहितला ज्याची पंधरा प्रश्न आपण पाहितली या लेक्चरमध्ये आपण भाग टू ची पंधरा प्रश्न पाहणार आहेत तर बघा क्वेश्चन तुमच्या समोर आहे वीस सेकंद आहेत वीस सेकंद तुम्हाला आन्सर आठवायचे तर बघा खालीपैकी कोणते वनस्पती संप्रेरक फळे पिकवण्यासाठी पिकवण्याच्या क्रियेला नियंत्रित करतात ओके महत्वाची गोष्ट काय येत संप्रेरक हा शब्द वापरलाय हार्मोन महत्त्वाचा काय पॉइंट येत आपल्याला हार्मोन विचारलाय विच ऑफ द फॉलोइंग प्लांट हार्मोन कंट्रोल फ्रूट रॅपनिंग चार ऑप्शन्स दिलेत परत त्याच्यामधली आपल्याला निवड करायची जीएटीन काय आहे ऑक्सिन काय आहे जिबरेलिक ऍसिड काय आहे आणि इथायलिन काय आहे तर बरोबर याचं उत्तर खास येतं महत्वाचं फक्त ड ओके इथिलीन ओके दिस व्हेरी वेरी इम्पॉर्टंट एमसीक्यू तर इथिलीन नावाचा हार्मोन आहे जो एकमेव वायुरूपी हार्मोन आहे यस yes. जो एकमेव वायुरूपी हार्मोन आहे म्हणजे इन द फॉर्म ऑफ गॅस जो फळे पिकण्यासाठी अत्यंत महत्वाचा नैसर्गिक हार्मोन आहे यस yes. म्हणजे वनस्पतीमध्ये असणारा हा एक नैसर्गिक हार्मोन आहे वनस्पतीमध्ये एकूण पाच प्रमुख हार्मोन असतात त्या पाच हार्मोन पैकी ऑक्सिन हे शेंड्याची वाढ होण्यासाठी लागतात जिबेरिलिक ऍसिड हे खोडाची वाढ होण्यासाठी लागतं आणि फळाची वाढ होण्यासाठी इथिलीन हे महत्वाचं हार्मोन लागतं हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचंय त्यामुळं हार्मोन विचारलं तर इथिलीन हेच लक्षात घ्यायचंय एन्झाईम विचारलं तर काय याचा प्रश्न पुढच्या या, या स्लाइडमध्ये दिलेलाच आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया अमरवेल ही डॅश डॅश वनस्पती आहे द गोल्डन येलो कलर्ड ट्विनर डोडर इज ॲन त्याचं सायंटिफिक नाव पण दिलंय की कसकटा रिफ्लेक्सा हे त्याचं सायंटिफिक नाव आहे ही नेमकं कसली वनस्पती आहे तर कुजलेल्या प्राणीज किंवा वनस्पतीजन्य पदार्थावर वाढणारी कीटकभक्षी भांडे वनस्पती प्लांट ज्याला म्हणतात आणि खोडावर वाढणारी परजीवी वनस्पती येस आता इथं अमरवेल ही कोणती वनस्पती आपल्याला पाठ करायचं इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्लांट हे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे असतात वनस्पती ह्या परपोषी कधी नसतात बर का येस वनस्पती ह्या परपोषी नसतात परंतु ते ज्या पद्धतीत जगतात ज्या पद्धतीनं ते ज्या मध्ये राहतात त्या एन्व्हायरमेंटमध्ये कधी कधी काही वनस्पती दुसऱ्या वनस्पतीवर जगतात याचं उत्तर येतं चार क्रमांक खोडावर इतर वनस्पतींच्या खोडावर वाढणारी वनस्पती म्हणून उल्लेख केला जातो अमरवेलचा प्लांट हे स्वयंपोषी असतात स्वयंपोषी असतात काही प्लांट हे परपोषी आहेत परंतु परपोषी या शब्दाचा अर्थ असा नव्हे की ते स्वतःच स्वतः तयार करू शकत नाहीत यस स्वतःच स्वतः तयार करू शकतात परंतु ते काही कारणास्तव इतर वनस्पतीवर ते अवलंबून असतात हे आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे ओके म्हणजे अमरवेल ही एक वनस्पती आहे यस अमरवेल ही काय आहे एक वनस्पती आहे जी वनस्पती दुसऱ्या खोडावर वाढते यस म्हणजे आता काही वनस्पती अशा आहेत की ज्या कीटक भक्षी वनस्पती म्हणून काम करतात यस काही वनस्पती कशा आहेत कीटक भक्षी वनस्पती आहेत ज्याला इन्सेक्टिवर्स प्लांट म्हणतात येस त्याचं उदाहरण ड्रॉसेरा येस त्याचं उदाहरण काय ड्रॉसेरा आता ड्रॉसेरा ही वनस्पती असून सुद्धा काय आहे कीटक भक्षी वनस्पती आहे हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे ओके चलो नेक्स्ट तर पलाश पलाश म्हणजे काय तर पोटॅशियम तर पोटॅशियम हे महत्वाचे पोषकद्रव्य द्रव्य वनस्प... वनस्पतीच्या वाढीसाठी खालीपैकी कोणते कार्य करते किंवा काय कार्य करतात ओटेशी म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट फॉर द प्लांट ग्रुथ बिकॉज खाली पर्याय दिले आहेत त्या पर्यायपैकी आपल्याला निवडायचंय की एक्झॅक्ट त्याचं काम काय तर बघा वनस्पतीमध्ये दोन प्रकारचे न्यूट्रिएंट असतात येस वनस्पतीमध्ये दोन प्रकारचे न्यूट्रिएंट असतात किंवा दोन प्रकारची मूलद्रव्य असतात त्यापैकी काही जणांना म्हणतात मॅक्रो इलेमेंट्स आणि काही जणांना म्हणतात मायक्रो इलेमेंट्स येस काही जणांना म्हणतात मॅक्रो इलेमेंट्स काही जणांना म्हणतात मायक्रो इलेमेंट दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट यस न्यूट्रिंट दोन प्रकारचे असतात मॅक्रो मायक्रो मॅक्रो म्हणजे काय हो मॅक्रो म्हणजे जे जास्त प्रमाणात लागतात त्याला मॅक्रो इलेमेंट म्हणतात जे कमी प्रमाणात लागतात त्याला मायक्रो म्हणतात मायक्रो म्हणजे कमी प्रमाणात लागणार आहे म्हणजे हे दोन्ही महत्वाचे दोन्ही आवश्यक आहेत परंतु त्यापैकी काही आहेत ते जास्त प्रमाणात लागतात काही आहेत ते कमी प्रमाणात लागतात अशा प्रकारे दोन एमसीक्यू तर तयार होतात जे पुढे चुरून आपल्याला एमसीक्यू क्यू आता याच मध्ये पाहिजेत परंतु पलाश म्हणजेच पोटॅशियम हा त्यातला कसा आहे मॅक्रो आहे म्हणजे जास्त प्रमाणात लागणारा ला। तर पाणी व क्षाराचे शोषण वाढवण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा आहे तो पहिलं विधान बरोबर आहे ऑर्गेनिक ऍसिडच्या चा, चयापचयासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे म्हणून दिस इज व्हेरी इंपॉर्टेंट फॉर द ऑर्गेनिक ऍसिड मेटाबॉलिझम आणि इट इज द ऍक्टिवेटर ऑफ मिनिएन्झेल हे सुद्धा बरोबर आहे त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर येतं चार वरीलपैकी सर्व पर्याय हे पोटॅशियमसाठी लागू होतात त्यामुळं आपल्याला या प्रश्नाच्या माध्यमातून हे लक्षात ठेवायचंय की पोटॅशियमची ही वरची तीन कार्य आहेत उद्या परीक्षेत पुढे चालून जर आपल्याला पोटॅशियमचे कार्य विचारली तर आपल्याला ती देता यावीत येस तर नेक्स्ट क्वेश्चन आहे वनस्पतीच्या शेंगाधारी कुळातील मुळांच्या गाठीमध्ये रंगद्रग असतात येस द रूट न्यूड्युल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट कंटेन्स अ कलर पिगमेंट ओके विच कलर मी तुम्हाला सांगतो पिंक कलर जो इथं दिला नाही पण आपल्याला माहित असावा पिंक कलर रिस्पॉन्सिबल फॉर द नायट्रोजेन फिक्सेशन कशासाठी नत्र स्थिरीकरण म्हणजे वनस्पतीला नत्र मिळून देण्यासाठी नत्र स्थिरीकरण म्हणजे काय हे मी याच्या आधीच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्याचं नाव काय या रंगद्रव्यास काय म्हणतात हे इथं विचारलेलं आहे तर अँथोसायनिन बघा पहिल्यांदा एक लक्षात घ्यायचं की कुठं कुठं म्हटलंय मुळांमध्ये म्हटलंय येस मुळांमध्ये मुळा ह्या निळ्या रंगाच्या नसतात म्हणून अँथोसायनिन हा निळ्या रंगासाठी लागतो ब्लू रंगासाठी लागतो येस yes, म्हणून हे तर उत्तर येणार नाही हे खोडून टाका क्लोरोफिल तर मुळांमध्ये नसतं हे आम्ही पाचवीपासून शिकतोय एमपीसी एमपीसीला yes, आल्यावर काय आम्हाला हे कळालाच नाही क्लोरोफिल मुळांमध्ये नसतोच आणि हिमोग्लोबिन हा वनस्पतीचा घटक नाही हा प्राण्यांचा घटक आहे यस yes, हा प्राण्यांचा घटक आहे त्यातलं त्यात पृष्ठवंशी प्राण्यांचा घटक आहे आपल्यासारखे त्यामुळे उरलंच काय लेग हिमोग्लोबिन त्यामुळे ह्याला म्हणतात इलिमिनेशन मेथड कुठल्या मेथडनं उत्तर काढलं आपण इलिमिनेशन यस म्हणजे अँथोसायनिन सायनिन या शब्दाचा अर्थ निळा क्लोरोफिल म्हणजे हिरवा ही हिमोग्लोबिन तर वनस्पतीचा घटकच नाही उरलं उत्तर लेग हिमोग्लोबिन आणि ते थोडंसं ट्रिकी पण वागलं पाहिजे लेग्युमिनस प्लांटमध्ये लेग असतं म्हणजे इथं लेग इथं दिलंय काही काही प्रश्न सोपे असतात पण उत्तर लिहिण्याची हिंमत होत नाही त्यामुळे मग बऱ्याच वेळेस अवघड पडतं यस तर लक्षात घ्या लेग हिमोग्लोबिन म्हणजे काय तर मी इथं क्लिअर करतो लेग हिमोग्लोबिन काय करतो वनस्पतींच्या मुळा असतात समजा ही मुळ मुळे तर ह्या मुळाची गाठी करून राहणारे जे काही बॅक्टेरी आहेत त्या बॅक्टेरियाला काय म्हणतात रायझोबियम हे काय आहे बघा हे बॅक्टेरिया आहेत ते रायझोबियम नावाचे आणि रायझोबियम नावाचे बॅक्टेरिया बघा नीट रायझोबियम नावाचे बॅक्टेरिया आत राहतात येस हे असे आत राहतात रायझोबियम नावाचे बॅक्टेरिया तर ह्या रायझोबियम नावाच्या बॅक्टेरियाला ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी हा लेग हिमोग्लोबिन नावाचा घटक असतो कशासाठी असतो ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी यस हे yes, फार महत्वाचं आहे हे सर्वांना लक्षात आलं पाहिजे येस yes, म्हणून वनस्पतींच्या शेंगाधारी कुळातील मुळांच्या गाठीमध्ये रंगद्रव्य असतात जे नत्राचे स्त्रीकरण करतात ओके okay, तर त्या रंगद्रव्यास काय म्हणतात लेग हिमोग्लोबिन असं म्हणतात येस yes, नेक्स्ट क्वेश्चन वनस्पती वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य खालीलपैकी कोणते विच ऑफ द फॉलोइंग इज इसेन्शियल इलिमेंट प्लेइंग इम्पॉर्टंट रोल इन प्लांट ग्रोथ ओके इशेन्शियल म्हटले आणि इम्पॉर्टंट म्हटले याचा अर्थ आपल्याकडं दोन महत्वाच्या गोष्टी आहेत मी एलिमेंटचे दोन गोष्टी सांगितल्या आता तुम्हाला येस एलेमेंटच्या दोन गोष्टी सांगितल्या एकाला म्हणतात मॅक्रो इलेमेंट आणि दुसऱ्याला म्हणतात मायक्रो इलेमेंट मॅक्रो इलेमेंट मायक्रो इलेमेंट बघा नीट लक्षात घ्या मॅक्रो म्हणजे जास्त प्रमाणात लागणारे बघा इथं सी क्यू इथं एक महत्वाचं मी आ, एक ट्रिक देतो कॅफे मे सी एस के फोन कॅफे मे सीएस के का फोन कॅफे म्हणजे कॅल्शियम मे मे म्हणजे मॅग्नेशियम मैंगे सी एस के म्हणजे चेन्नई सुपर किंग्स कार्बन एस फॉर सल्फर के फॉर पोटॅश ज्यातच थोड्या ओळखली आपण प्रश्न पाहितला पी फॉर फॉस्फरस एच फॉर हायड्रोजन ओ फॉर ऑक्सिजन एन फॉर नायट्रोजन उरलेले जे कोणी आहेत यस उरलेले जे कोणी आहेत एकूण सात आहेत येस एकूण सोळा इलिमेंट आहेत एकूण टोटल किती आहेत सोळा त्यापैकी सात आहेत मायक्रो नऊ आहेत मॅक्रो येस एम ए म्हणजे मॅक्रो नऊ आहेत मायक्रो सात आहेत या नऊ पैकी इथं नायट्रोजन दिलाय बघा यस नऊ पैकी इथं नायट्रोजन दिलाय अर्थात त्याचं उत्तर काय येतं नत्र एन पी के एन पी के हे नाव लक्षात ठेवा आणि सी एच ओ हे एक नाव लक्षात ठेवा टी एच ओ म्हणजे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन हे अत्यंत महत्वाचं वनस्पतीचे शरीर बांधणीसाठी वनस्पतीची शरीर बांधणी म्हणजे काय असते आहे का वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी लागणारे महत्वाचे शरीर बांधणी म्हणजे थोडक्यात सेल वॉल सेल स्ट्रक्चर यासाठी लागतात हे पण दिस धीज हो द स्ट्रक्चरल इम्पॉर्टंट यांना कसलं इम्पॉर्टंट आहे स्ट्रक्चरल म्हणजे रचनात्मक लक्षात येते आणि एन के नायट्रोजन पोटॅशियम आणि फॉस्फरस हे पोटॅशियम हे फॉस्फरस फॉस्फरस पोटॅशियम एनपीके याला फंक्शनल किंवा हे कार्यात्मक घटक आहेत दीज आर द क्रिटिकल एलिमेंट हे तीन आणि तीन सहा हे सहा इथं दिसतायत बघा इथं सहा तुम्हाला दिसतायत या नऊ पैकी सहा हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात नायट्रोजन हा तर इतका महत्त्वाचा आहे की हा खऱ्या अर्थानं प्रोटीन निर्मिती करतो आणि हे जर वनस्पतीनं प्रोटीन निर्माण केले तरच आपल्याला मिळणार आहेत येस पण वनस्पतीनं प्रोटीन निर्माण केले पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे इथं आपल्याला लक्षात आलं पाहिजे म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येतं नत्र बाकीचे जे तीन आहेत ते मायक्रो एलिमेंट आहेत कसे आहेत मायक्रो इलेमेंट आहेत ओके okay, व्हॉट इट नेक्स्ट क्वेश्चन आत्ताचाच प्रश्न मी जे आत्ता तुम्हाला घेतलं तेच इथं दिलंय वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी कोणते घटक अत्यावश्यक आहेत शरीर बांधणी म्हणलं की स्ट्रक्चरल इम्पॉर्टंट द फ्रेमवर्क इलिमेंट्स ऑफ द प्लांट्स आर बघा आता मॅग्नेशियम तांबे लोह हो, तांबे कार्बन प्राणवायू मॅग्नीज कॅल्शियम नत्रवायू आणि कार्बन हायड्रोजन आणि प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन बघा हे काय मला वेगळं सांगायची गरज नाही याचं उत्तर येतं चार नंबर येस कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन दिज आर द फ्रेमवर्क इलिमेंट्स ऑफ द प्लांट यांना काय म्हणतात फ्रेमवर्क इलेमेंट ऑफ द प्लांट म्हणजे वनस्पतीमधले हे अत्यंत महत्वाचे इलेमेंट्स आहेत ज्यांना आपण काय म्हणतो फ्रेमवर्क इलेमेंट्स यस यांना काय म्हणतो आपण फ्रेमवर्क इलेमेंट्स म्हणजे दोन प्रकारचे इलेमेंट आपल्याला वनस्पतीमध्ये लक्षात ठेवायचे परत एकदा सांगतो यांना आपण स्ट्रक्चरल इम्पॉर्टंट देतो आणि एनपी केला आपण काय म्हणतो फंक्शनल इम्पॉर्टंट देतो यस या दोन्ही गोष्टी आपल्याला इथं लक्षात ठेवायच्या नेक्स्ट बघा खालीपैकी कोणते मायक्रो इलेमेंट वनस्पती फायदेशीर असते इथं काय विचारलंय मायक्रो मायक्रो म्हणजे एम आय यस मायक्रो आता बघा कॅफे मे सी एस के का फोन बरोबर आता याच्यात सल्फर कुठे येतं येस मध्ये येतं म्हणजे सल्फर हा मॅक्रो आहे बरोबर सल्फर हा मॅक्रो आहे पोटॅश कुठे येतो म्हणजे सल्फर उतर येणार नाही पोटॅश म्हणजे सीएस के के म्हणजे पोटॅशियम हा येणार नाही यस मॅग्नेशियम म्हणजे मे मे येस हा येणार नाही आणि झिंक ह्याच्यात येतो का येत म्हणून ह्याचं उत्तर काय येतं झिंक म्हणजे हे पाठ करायची गरज नाही हे तुम्ही पाठ करू नका तुम्ही फक्त मॅक्रो पाठ करा ते महत्वाचे ते विचारले जातात त्या मॅक्रो मध्ये सहा सहा कसे पाठ करायचे एक पाठ करायचे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन दुसरं पाठ करायचे एन पी केस के, हे असा दोन गट पाठ करायचे उरले तीन तीन मध्ये कोण कोण येतं कॅल्शियम येतं सल्फर येतं यस कुठे केलं सल्फर सल्फर येतो आणि मॅग्नेशियम येतो हे तीन हे तीन हे तीन हे आपल्याला इथं माहित असणं गरजेचं आहे म्हणून मायक्रो एलिमेंट कोणता झिंक मायक्रो एलिमेंट कोणता झिंक नेक्स्ट क्वेश्चन आहे थोडासा थेरोटिकल राज्य सेवा दोन हजार सोळाला विचारलेला थेरोटिकल क्वेश्चन आहे थेरोटिकल म्हणजे थोडक्यात काय तर ह्या सेम एम, एमसीक्यू डायरेक्टली कुठल्या तरी पुस्तकात असतात ते पुस्तकातल्या एनसीआरटी मधला हा एमसीक्यू आहे तर इज बगोल जे की पोटाच्या विक्रावर वापरले जाते कोणत्या वनस्पतीपासून प्राप्त होते हे औषधी इम्पॉर्टंट विचारले दिस मेडिसिन मेडिसिनल इम्पॉर्टंट ऑफ द प्लांट येस मेडिसिनल इम्पॉर्टंट यूज्ड इन अ स्टमक डिसऑर्डर्स इच ऑप्टेंड फ्रॉम तर हे सगळ्यांनी पाठ करा दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट परत रिपीट झालाच प्रश्न तरच आपल्याला याचं उत्तर येणार आपलं तरच याचा फायदा होणार आहे तर प्लॅन्टॅगो ओवॅटो हा ही वनस्पती आहे या वनस्पतीचा एक पदार्थ काढला जातो या पदार्थाचं नाव आहे बॉगल तर इसबॉगोल नावाचा पदार्थ हा कशासाठी वापरला जातो तर हा पोटांच्या किंवा जटरांच्या विकारावर वापरला जातो स्टमक डिसऑर्डर ज्याला आपण म्हणतो येस थेरॉटिकल क्वेश्चन नेक्स्ट परत एकदा थेरॉटिकल क्वेश्चन एमपीसी दोन हजार पंधराला विचारलेला आहे हा थेरॉटिकल जरी असेल तर हा इंटरेस्टिंग आहे जो आपल्याला माहित असणं गरजेचं आहे पुरातन काळापासून वनस्पती आजार बरे कारणास्तव व आरोग्य स्तो वापरली जाते आपला उपचार पद्धतीतील अर्ध्यापेक्षा अधिक औषधी वनस्पतीजन्य आहेत म्हणजे आपण जे काही आज फार्मॅकोलॉजी नावाची जी ब्रँच आहे ती वनस्पती शास्त्रावर चालते आज यस वनस्पतीशास्त्रावर फारच असे आहेत की जे प्राण्यांपासून आज ड्रग्ज निर्माण केले आहेत भारतीय औषधी वनस्पतीच्या शब्दावलीत तीन हजार वनस्पती आहेत यस बघा ही सगळी इन्फॉर्मेशन आहे इट्स अ व्हेरी व्हेरी इन्फॉर्मेशन फॉर अपकमिंग डेज एक्झाम पुढे चालून येणाऱ्या एक्झामसाठी महत्वाची इन्फॉर्मेशन आहे वनस्पतीचा कोणता भाग सर्वात अधिक औषधीयुक्त म्हणून वापरला जातो हा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि काय होतं की याच्यामध्ये खरं कन्फ्युजन कुठं होतं हे दोन तर आम्हाला लक्षात येता येणार ये नाही खरं कन्फ्युजन होतं मुळं आणि पान आणि बरेच लोक पान लिहितात कारण कुठेही आम्ही बीएमएस किंवा औषधशास्त्रामध्ये गेलो की आम्ही ते पान कुठताना बघितलेलं आहे यस परंतु याचं उत्तर खऱ्या अर्थाने येतं मुळा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एमसीक्यू फार महत्वाचा एमसीक्यू आहे म्हणजे कन्फ्युजन पानाच्या बाबतीत आहे परंतु सर्वात औषधीयुक्त जर भाग कोणता असेल तर मुळा हा वेग भाग असतो तुम्ही कधी कधी रस्त्यावर बसलेले काही लोक असतात बघा जे की वनस्पतीचे वेगवेगळे भाग विकतात औषध म्हणून तर तुम्ही जर त्यांच्या बॉटल्स बघितल्या किंवा त्यांचा जर तेंचा तुम्ही व्यवस्थित सगळा जर त्यांचा एक मांडलेला पसारा जर बघितला तर त्याच्यात तुम्हाला जास्तीत जास्त मुळा दिसतात याच्यावरून असे काही उत्तर लिहायचे यस काही काही प्रश्नांची उत्तरे एक्झाम मध्ये थोडंसं माइंड लावायचं की बाबा हे आम्ही कुठं बघितले यस काहीतरी ह्याला आपल्याला लॉजिक लावता येतं का यस yes, अशा काही गोष्टी जर तुम्ही एक्झाम मध्ये केल्या तर तुम्हाला निश्चितच अशा प्रश्नांची उत्तरं लवकर लिहिता येतात येस yes, लवकर लिहिता येतात हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे ओके okay. नेक्स्ट तर याचं उत्तर काय मुळा आता हा थोडासा वेगळा प्रश्न विचारलाय मी परत एकदा सांगतो फळांच्या भाज्यांचा वितचंकीय तांबूसीकरणास तपकिरीपणा कारणीभूत मुख्य वितंतक कोणता काय विचारलाय द एन्झाईम द की एन्झाईम इन्वॉल्ड इन द एन्झामेटिक ब्राउनिंग ऑफ द फ्रुट्स अँड व्हेजिटेबल हार्मोन न विचारला इथे एन्झाईम विचारला एन्झाईम कोणता आहे हे आपल्याला इथे लक्षात आला पाहिजे हा सुद्धा परत एकदा थेअरॉटिकल प्रश्न आहे मी याचं उत्तर देतो क्वालिफिनॉल ऑक्सिडेज दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एमसीक्यू येस हा महत्वाचा एमसीक्यू आहे हे सगळ्यांनी पाठ करा तर क्वालिफिनॉल ऑक्सिडेज हा फळांच्या व भाज्यांच्या एन्झायम म्हणजे एन्झायमेटिक ब्राउनिंग ऑफ फ्रुट्स जे काय आहे तर ह्याच्यासाठी लागणारा एक महत्वाचा पदार्थ आहे येस yes, हे आपल्याला इथं पाठ असणं आवश्यक आहे ओके हा एमपीसी दोन हजार पंधराला प्रश्न आहे हा जो काही वनस्पतीशास्त्र नावाचा भाग आहे याच्यावर पन्नास एक प्रश्न आलेत ते आपण तीन भागात घेतोय कालच्या लास्ट लेक्चरला पंधरा एक लेक्चर पंधरा एक क्वेश्चन पाहितले आजच्या यामध्ये पंधरा क्वेश्चन पाहणार आहेत आणि आणखीन उद्याचा जे काही नेक्स्ट लेक्चर असेल त्यात पंधरा क्वेश्चन पाहणार आहे तर बघा अतिश्रमामुळे स्नायू देखील अतिश्रमामुळे स्नायू दुखीमध्ये खालीपैकी कोणते रसायन जबाबदार असतील विच ऑफ द फॉलोइंग केमिकल इज द एकिंग ऑफ द मसल आफ्टर द मसल ऍक्टिव्हिटी बघा देर आर टू टाइप ऑफ आर टू टाइप ऑफ रेस्पिरेशन रेस्पायरेशन या शब्दाचा अर्थ काय रेस्पायरेशन या शब्दाचा अर्थ ऊर्जा मुक्त होणे रेस्पायरेशन म्हणजे काय ऊर्जा मुक्ती रेस्पायरेशन दोन प्रकारचं असतं विन ऑक्सिशोषण ज्याला अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणतात विनोक्सिशोशन ज्याला अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणतात आणि दुसरं असतं एरोबिक रेस्पिरेशन ज्याला एरोबिक रेस्पिरेशन पण करतो अनएरोबिक पण करतो अनएरोबिकनं आपण ग्लायकोलायसिस करतो आणि एरोबिकनं आपण प्रॉपर क्रेप सायकल करतो यस ह्याचा मी थोडक्यात अभ्यास याच्या आधीच्या बऱ्याच यूट्यूब लेक्चर्स मध्ये केलेला आहे आता जो है, आपने है, जो आपने है, है कि हा पर जो काही एरोबिक रेस्पायरेशन आहे लक्षात घ्या एरोबिक रेस्पायरेशन आपण नॉर्मली करू शकतो पण ज्यावेळेस अतिश्रम करतो समजा आपण फार रनिंग करतोय किंवा आपण एक्झरसाईज करतोय जिमला त्यावेळेस काय होतं की आपल्याला ऑक्सिजन इनटेक हा थोडाफार कमी पडतो जेवढी नीड येत्यापेक्षा कारण आपण फार दम लागतो फार हार्टबीट वाढतात पण एक लेवल अशी येते की ऑक्सिजनचा पुरवठा तुमच्या स्नायूपर्यंत कमी पडतो का बर का बर कारण तुम्ही एक्सरसाइज करताय जास्तीत जास्त ऑक्सिजन वापरताय आणि आपल्या लिमिट पर्यंत आपण ऑक्सिजन घेत असतो इनटेक चालू असतो पण स्नायूला ऊर्जेची तर गरज आहे स्नायूला तर ऊर्जेची गरज आहे अशा परिस्थितीत स्नायू काय करतात विनॉक्सी शोषण करतात स्नायू काय करतात शोषण करतात आणि तुमच्यापर्यंत आलेला पायरुविक नावाचा घटक पायरुविक ऍसिड येस पायरुविक ऍसिड नावाचा घटक हा तुमच्यापर्यंत आलेला म्हणजे स्नायूपर्यंत आलेला हा घटक कस कुठून आलाय माहिती आहे का तुम्हाला तुम्ही आधी शिकला असेल तर कळतंय ग्लुकोज पासून हा निर्माण होतो येस आपण जो खातो ग्लुकोज त्याच्यापासून पायरुविक नावाचा घटक तयार होतो ह्या पायर्विकला ऑक्सिजन जर मिळाला तर मग त्याची क्रेप सायकल नावाची घटना होते किंवा आपल्या शरीरामध्ये एक महत्वाची सिक्वेन्स होतो पण ह्याला ऑक्सिजनच मिळाला नाही तर हा विना ऑक्सिशोषण घडून आणतो पूर्णपणे येस काय करतो पूर्णपणे विनॉक्सिशोषण घडून आणतो आणि लॅक्टिक ऍसिड नावाचा घटक तयार करतो कुठला घटक लॅक्टिक ऍसिड हा लॅक्टिक ऍसिड तुमच्या स्नायूमध्ये साचल्यामुळे पायाला गोळे येतात येस पायाला गोळे येणे ही संकल्पना तुम्ही ऐकली असेल तर पायाला गोळे कशामुळे येतात स्नायू दुखीमध्ये खालीपैकी कोणते रसायन जबाबदार असते तर लॅक्टिक ऍसिड इज रिसपॉन्सिबल एमपीसी दोन हजार पंधराला आलेला प्रश्न आहे हा लॅक्टिक ऍसिड इज रिस्पॉन्सिबल फॉर द हेवी स्नायू दुखणे किंवा मसलॅक ओके नेक्स्ट हेल्पैकी मॅक्रो आता इथं मॅक्रो म्हटलं इंग्रजीमध्ये जरा क्रॉस चेक करत जा एम ए वापरलंय का एम आय वापरलंय इंग्रजीत क्रॉस चेक करायचं परत एकदा कॅफे मे येस टी एस के का फोन ही ट्रिक आम्हाला पाठ करायची आहे मे म्हणजे मॅग्नेशियम मॅक्रो विचारले सरळ सरळ उत्तर येतं एक नंबर काही वेगळं सांगायची गरज नाही एस मॉलिप्डेनम बोरॉन झिंक हे सगळे मायक्रो आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम कार्बन सल्फर पोटॅशियम फॉस्फरस हायड्रोजन ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे नऊ इलेमेंट वनस्पतीमध्ये मॅक्रो इलेमेंट म्हणून लागतात वनस्पतीमध्ये आवश्यक इलेमेंट किती सोळा त्यापैकी नऊ जण मॅक्रो आहेत सात जण मायक्रो आहेत मॅक्रोची नाव आम्हाला पाठ आहेत मायक्रोची नावं जी नाहीत पाठ ती मायक्रो आहेत हे आम्हाला इथे लक्षात घेणं गरजेचं आहे दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके म्हणजे काही काही गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे की नेमकं हा प्रश्न कशाच्या बेसिसवर विचारला येस yes. त्यामुळं हे सर्वांनी लक्षात घ्या की काही प्रश्नांची उत्तरं फिक्स आहेत जी एम पी सी मध्ये वारंवार विचारली जातात त्यामुळं काही प्रश्न ही मी तुम्हाला सांगतोय की परत परत विचारली जातात ती आपली चुकली नाही पाहिजे येस yes, आपली चुकली नाही पाहिजे हे आपल्या लक्षात घ्यायचं ओके नेक्स्ट ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया बघा रासायनिक पदार्थाचा आर्द्रताग्राही स्वभाव गुणधर्म म्हणजे हायग्रोस्कोपिक नेचर जे आहे तो काय आहे हायग्रोस्कोपिक नेचर नेमकं ने काय दर्शवतो ऑक्सिडाइजिंग एजंट ड्राइंग एजंट रिड्युसिंग एजंट किंवा कॉम्प्लेक्सिंग एजंट आता हायग्रोस्कोपिक या शब्दाचा अर्थ काय बघा हायग्रोस्कोपिक म्हणजे काय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो हायग्रोस्कोपिक म्हणजे वॉटर लव्हिंग वॉटर लव्हिंग वॉटर लव्हिंग म्हणजे पाण्याचं आकर्षण खूप सारं पाण्याचं आकर्षण आहे म्हणजे थोडक्यात मी एक हायग्रोस्कोपिक नेचर कोणाचं सांगतो समजा मातीचे कण येस मातीचे कण खाली आता मातीचे कण तुम्ही जेव्हा पाणी टाकता जेव्हा ह्याच्यावर पाणी टाकलं समजा पाणी टाकलं की बघा आता आपण पाणी टाकलं ह्याच्यावर तर पाणी टाकलं की हे मातीचे कण काय करतात या पाण्याला एकदम आकसून घेतात म्हणजे एकदम अटॅच होतात म्हणजे होता याचा अर्थ पाणी इथं टाकलं इथं ओलावा निर्माण झाला होता येस काय झाला होता ओलावा निर्माण झाला होता पण मातीच्या कणामुळे ते काय झालं तिथली जागा कोरडी झाली येस काय झाली कोरडी झाली याला काय म्हणतात निर्ज निर्जलन अभिकर्ता करता म्हणजेच काय ड्राइंग एजंट म्हणजे हायग्रोस्कोपिक नेचर मुळे काय होतं पाणी ॲपसॉब होतं म्हणजे पाणी ॲपसॉब होण्याची टेंडन्सी वाढते त्यामुळे आजूबाजूचा एरिया काय होतो कोरडा होतो येस त्याला ड्राइंग एजंट म्हणतात दिस व्हेरी इम्पॉर्टंट एम की हायग्रोस्कोपिक नेचर म्हणजे काय ड्राय करणं हे इथं का सांगितलंय कारण वनस्पतीशास्त्रामध्ये याचा उल्लेख करणं गरजेचं आहे की काही पाण्याची कण सॉरी काही मातींची कण पाणी एवढ्या घट्टरित्या आकर्षित करतात की मुळा हे पाणी शोषू शकत नाहीत या पाण्याला काय म्हणतात हायग्रोस्कोपिक पाणी या पाण्याला काय म्हणतात हायग्रोस्कोपिक वॉटर दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मी परत एकदा सांगतो की काही मात काही पाण्याचे मॉलिक्यूल कणाशी एवढ्या घट्टरित्या बांधील असतात एवढ्या घट्टरित्या बांधील असतात की ज्यामुळं वनस्पतीच्या मुळात ते पाणी शोषू शकत नाहीत अशा पाण्याला आम्ही काय म्हणतो हायग्रोस्कोपिक वॉटर म्हणून हायग्रोस्कोपिक वॉटर इज नॉट अवेलेबल फॉर प्लांट येस हायग्रोस्कोपिक वॉटर इज नॉट अवेलेबल फॉर प्लांट फॉर ऍब्सॉप्शन येस साठी हायग्रोस्कोपिक वॉटर अवेलेबल आहे का नाही केवळ एकच प्रकारचं वॉटर वनस्पतीसाठी अव्हेलेबल आहे त्याचं नाव आहे कॅपिलरी वॉटर त्याला काय म्हणतात केशवाहिनीय पाणी कॅपिलरी वॉटर ही संकल्पना आपल्या लक्षात आली पाहिजे कॅप्युलरी वॉटर म्हणजे काय भेगांमध्ये असणारं पाणी वनस्पतींच्या भेगांमध्ये असणारं पाणी म्हणजे अशा खाली छोट्या छोट्या भेगा असतात ज्यांना कॅपिलरी म्हणतात ह्याच्यात जे पाणी असतं त्याला कॅपिलरी वॉटर म्हणतात याच्यात अशा मुळा भुसतात आणि पाणी काय करतात एप करतात ते आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे येस तर अशा प्रकारे आपण सर्व एमसीक्यू क्यू आजचे पंधरा एमसीक्यू क्यू आहेत नेक्स्ट लेक्चरला आपण उरवडीत पंधरा लेक्चर पंधरा एमसीक्यू पाहणार आहोत हे लेक्चर आपलं वनस्पती शास्त्राचा आहे पुढचं वनस्पतीशास्त्र संपलं की जो काही मागील भागामध्ये काही जीवशास्त्राचे काही भाग राहिलेत सुट्ट्या असल्या कारणामुळे जास्तीत जास्त व्हावा यासाठी हे सेशन चालू आहेत रोज सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटाला येस रोज सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटाला मिनिटाला ग्रेडअपच्या ऍप्लिकेशनवर अँड्रॉइड ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही डाउनलोड करणार आहेत या ऍप्लिकेशनवर सव्वा अकरा वाजता रोज सकाळी सव्वा अकरा वाजता विज्ञानाची स्टेट बोर्ड आता सध्या आठवीचे स्टेट बोर्ड चालू आहे तुमच्यासाठी नववी दहावी अत्यंत महत्वाचे ते आपण नेक्स्ट मंथ मध्ये घेणार आहोत आठवीचे स्टेट बोर्ड हे सगळ्यात महत्वाची संकल्पना आपण सर्वांसाठी शिकणार आहेत इस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट या सगळ्यांनी लक्षात घ्या तर आपण भेटूया उद्याच्या लेक्चर मध्ये परत एकदा आपण वनस्पतीशास्त्राचा उरडीत पाठ पाहू ठीक आहे या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबूया Anyway, thank you very much